विद्यार्थी मित्रांनो, आपण लिमिटची एक्सरसाइज 7.5 पाहतोय. त्यातला क्वेश्चन नंबर 2 आणि त्यातला एग्जांपल जे ते 2, इथे सुद्धा आपण पाहतोय की x टेंड्स टू किती आहे, π/4 आहे. सबस्टिट्यूशन करताना कसे करायचे, तर π/4 - x, आणि म्हणून इथे मी काय घेतोय, पा π/4 - x = काय आलं, 3. नेहमीप्रमाणे आपण 4 ना क्रॉस मल्टीप्लाय करू, सो पाय मायनस 4x इज इक्वल टू किती आलं, 40. पाय मायनस 4x इज इक्वल टू 40. ॲज तुम्हाला माहिती आहे की x ची व्हॅल्यू देखील आपल्याला लागणार आहे. x इज इक्वल टू काय येणार सांगा, तर नेहमीप्रमाणे π/4 आहे तिथे, हा x तिकडे जाईल, t इकडे येईल. x निगेटिव्ह आहे, तिकडे गेला पॉझिटिव्ह होणार, t पॉझिटिव्ह, इकडे आला निगेटिव्ह. सो π/4 मायनस, ॲज x टेंड्स टू किती आपल्याकडे, π/4 आहे, आणि म्हणून t टेंड्स टू किती राहणार आहे आपला आन्सर, t टेंड्स टू 0. मग पाहूया लिमिट, लिमिट x टेंड्स टू किती आला, π/4, ॲज अ t टेंड्स टू काय येणार आहे, 0. √2 ॲज इट इज मायनस cos ॲज इट इज, इथे काय करणार आपण, x रिप्लेस करून काय ठेवणार आपण, π/4 आणि मायनस t मायनस इथे साईन π/4 आणि मायनस काय येणार, t. त्याच्यानंतर अपॉन, अपॉन किती आहे सांगा, 4x मायनस पाय, किंवा पाय मायनस 4x आलेलं आपलं, पण इथं 4x मायनस पाय, मला सांगा स्क्वेअर जर केला, पाय मायनस 4x इज इक्वल टू 40, 4x मायनस पाय इज इक्वल टू निगेटिव्ह 40 आहे. 4x मायनस पाय इज इक्वल टू काय येणार, मायनस 40 येणार, बट त्याचा जर स्क्वेअर केला तर तो काय येणार, पॉझिटिव्हच राहणार, आणि म्हणून इथे काय घेतोय मी, चालेल काय हरकत नाही, मायनस 40 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे लिमिट टी टेंड्स टू 0 ॲज इट, √2 आहे तसाच. नाउ इथं आपण फॉर्म्युला अप्लाय करणार, कोणता बरा, तर कॉस ए मायनस बीचा. पाहूया आपण काय फॉर्म्युला कॉस ए मायनस बीचा, कॉस π/4 इंटू कॉस टी, मायनस असल्यामुळे प्लस, काय येणार, साईन π/4 इंटू काय राहणार आहे, साईन टी मायनस, आता इकडे त्याला ब्रॅकेट करतो आणि इथे मायनस साईन, साईन ए मायनस बीचा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा, साईन π/4 इंटू काय येणार आहे, कॉस टी, आणि मायनस असेल तर मायनसच असतो साईनमध्ये, कॉसमध्ये मायनस असेल तर प्लस असतं, सो साईन काय राहणार आहे सांगा, साईन ए कॉस बी मायनस कॉस ए म्हणजे कॉस π/4 आणि इंटू काय राहणार आहे, साईन बी म्हणजे साईन टी, आलं लक्षात, आणि याला सगळ्याला आपण काय राहणार आहे सांगा, तर 40 स्क्वेअर म्हणजेच किती बरं, 40 स्क्वेअर मीन्स व्हॉट, दॅट इज 16t² इथे राहणार आहे, 16t² देन हिअर लिमिट टू टी टेंड्स टू 0 ॲज इट इज, √2 जो आहे तो आहे तसाच, मायनस कॉस π/4 किती असतो बरं, कॉस π/4 तर 1/ किती आहे, √2 इंटू कॉस, मी साईन चेंज करणार आहे, इथे काय राहणार आहे, मायनस प्लस मायनस, बोला काय राहणार आहे, साईन π/4 कॉस π/4 आणि साईन π/4 दोघांच्या व्हॅल्यू काय असतात, सेम असतात, आलं लक्षात, सो हियर 1/√2 आणि त्यानंतर इथे येणार आहे साईन टी, लक्षात आलंय, त्यानंतर पुन्हा मायनस ॲज इट इज, साईन π/4 किती असतो, 1/√2 असतो, इंटू काय आलं, कॉस टी आलं, मायनस मायनस प्लस, इथे कॉस π/4 सुद्धा किती असतो, 1/√2 असतो, आणि साईन टी ॲज इट इज, आणि या सर्वाला आपण परत किती आहे, तर हा 16t² ॲज इट इज, सर्व ठिकाणी आपण आहे, लक्षात घ्यायचं. आता त्यानंतर हा -1/√2 कॉस टी आहे, आणि हा -1/√2 कॉस टी, हे दोन्ही मायनस आहे म्हणून एक कॅन्सल होणार नाही, बट हा प्लस आहे आणि हा सॉरी हा मायनस आहे प्लस आहे, कॅन्सल होते, मग हे √2 आहे. पुढची स्टेप करूया आपण, लिमिट टी टेंड्स टू 0 आहे, विचार करा √2 आहे, त्यानंतर पुढे इथं काय राहत आहे, -1/√2 कॉस टी आणि -1/√2 कॉस टी, 1/√2 आणि 1/√2 दोघांनाही सेम साईन आहे, सेम साईन जर असेल तर काय असते, त्यांची ऍडिशन असते, आणि जे साईन असतं ते त्याला द्यावं लागतं, इथे -1/√2 इथे देखील -1/√2, 1/√2 आणि 1/√2 ची ऍडिशन काय, ते 2/√2 येते, काय येते, 2/√2, बरोबर आहे,
कारण डिनोमिनेटर सेवन आणि म्हणून इथे काय करणार आपण मायनस टू अपॉन रूट टू इंटू काय आलं इथे कॉस टी आणि डिवाइडेड बाय काय आलं सिक्सटीन टी स्क्वेअर. आता पाहूया आपण लिमिट. पहा एवढं मोठं एक्झाम्पल होतं ते शॉर्ट झालं होतं. लिमिट टी टेन्स टू झिरो आज इट इज इथे रूट टू आज इट इज. पहा टू अपॉन रूट टू. टू अपॉन रूट टू म्हणजे काय रूट टू तुम्हाला लक्षात येतंय का? टू अपॉन रूट टू म्हणजे रूट टू कसं काय? तर टू ऍज इट इज अपॉन रूट टू ऍज इट इज. टू चा आपण फॅक्टर जर घेतलं तर रूट टू इंटू रूट टू अपॉन रूट टू. रूट टूला रूट टू काय झाला? कॅन्सल. आणि म्हणून टू अपॉन रूट टू म्हणजे काय आलं? रूट टू. सो हियर रूट टू इंटू काय आलं? कॉस टी आणि अपॉन काय आलं? सिक्सटीन टी स्क्वेअर. मला सांगा न्यूमरेटर मधून आपण काय कॉमन घेऊ शकतो? बोला न्यूमरेटर मधून आपण काय कॉमन घेऊ शकतो? रूट टू. रूट टू जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये इथं वन राहणार, इथे मायनस कॉस टी राहणार. पहा मी कसं लिहितोय ते, इथं सिक्सटीन आहे इथे आणि इथे टी स्क्वेअर. सांगा बरं, मी मागच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगेल. वन मायनस कॉस टी अपॉन टी स्क्वेअर चा लिमिट जर टी टेन्स टू झिरो असेल तर आन्सर काय? 1/2. सो रूट टू अपॉन सिक्सटीन ऍज इट इज आणि इंटू किती आलं? 1/2. म्हणजेच आन्सर काय आलं आपलं? पहा टू रूट टू अपॉन किती आलं? 16 × 32. हे तुमचा आन्सर. समजलंय? लक्षात आलं? ओके विद्यार्थी मित्रांनो, 7.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 2 मधला थर्ड एक्झाम्पल आपण पाहू. लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 6 टू मायनस रूट 3 कॉस एक्स मायनस साईन एक्स अपॉन 6x मायनस 5 हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू. सो ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता पाहूया आपण की इथे सबस्टिट्यूशन आपल्याला ठेवतो. काय सबस्टिट्यूशन ठेवणार आपण? सबस्टिट्यूशन जी ते अँगल वरून आपण ठेवू. पाय बाय 6 मायनस एक्स इज इक्वल टू टी. सो वी राईट हियर पाय बाय 6 मायनस एक्स इज इक्वल टू टी. नाउ 6 आपण क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय इक्वेशन येणार सांगा? पाय मायनस 6x इज इक्वल टू काय येणार आहे सांगा? 16. आणि नेहमीप्रमाणे आपलं एक्स टे एक्स इज इक्वल टू काय येणार सांगा? एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे एक्स रिप्लेस करा टी ठेवा. पाय बाय 6 मायनस टी. ऍज एक्स टेन्स टू किती आपल्याकडे? पाय बाय 6 आहे. टी टेन्स टू काय येणार आहे आपल्याला? 0. आता आपण एक्झाम्पल चेंज करूया. लिमिट टी टेन्स टू 0 इथे टू ऍज इट इज. आपण मागे एक्झाम्पल सोडवलं एक्झाम्पल नंबर 2 वरती, त्याचप्रमाणे एक्झाम्पल आहे. टू मायनस रूट 3 इंटू कॉस ऑफ काय ठेवायचं इथे? पाय बाय 6 मायनस टी आणि मायनस साईन. बोला एक्स ऐवजी कोणता अँगल येणार आहे इथे? पाय बाय 6 मायनस टी. अगदी बरोबर. डिवायडेड बाय काय येणार? 6x मायनस 5. पुन्हा एकदा इथे तसं आपल्याकडे पाय मायनस 6x आहे, इथं 6x मायनस 5 येतं. बट पाय 6x मायनस 5 म्हणजे मायनस 60 येणार आहे. सो मायनस 60 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? त्यानंतर लिमिट ही स्टेप जरा म्हणजे त्याची लेंथ वाढते या स्टेपची. टू ॲज इट इज मायनस रूट 3 ॲज इट इज. त्यामुळे लिहिताना काय करायचं की जिथपर्यंत स्टेप आपल्या पाठावरती बसते तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर पुढच्या ओळीला ती स्टेप लिहायची. सो 2 मायनस रूट 3 कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला काय आपल्याकडं? बोला कॉस ए मायनस बी इज इक्वल कॉस कॉस प्लस साईन साईन. मायनस जर असेल तर कॉस मध्ये प्लस असतं. सो कॉस पाय बाय 6 इंटू कॉस टी अँड प्लस साईन पाय बाय 6 इंटू साईन टी. त्यानंतर मायनस इथे साईन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय? साईन ए मायनस बी चा फॉर्म्युला सांगा. साईन ए मीन्स साईन पाय बाय 6 इंटू कॉस टी आणि मायनस कॉस पाय बाय 6 इंटू किती येतं? साईन टी येतं.
आणि या सर्वाला आपण काय असणार आहे आपण 60 स्क्वेअर म्हणजे इथे मी 36 लिहितो आणि इथे टी स्क्वेअर आले लक्षात आहे तुमच्या हे समजले सर्वांना पुढे एकदा पहा 12 इज इट रूट 3 आहे तसं कॉस ऑफ पाई बाय 6 माइनस टी चा फॉर्म्युला कॉस कॉस प्लस साइन साइन माइनस पुन्हा इथे साइन ए माइनस बी चा फॉर्म्युला साइन कॉस माइनस कॉस साइन आले लक्षात आहे सर्वांच्या समजलंय ओके जाऊया आता लिमिट टी टेंड्स टू 0 एज इट इज 2 एज इट इज माइनस रूट 3 बोला इथे काय राहणार आहे सांगा कॉस पाई बाय 6 किती असतो रूट 3 अपॉन 2 असतो इंटू कॉस टी अँड प्लस साईन पाय बाय 6 किती असतो 1 अपॉन 2 असतो इंटू काय राहते इथं साईन टी मायनस अगेन हिअर साईन पाय बाय 6 किती असतो सांगा 1 अपॉन 2 असतो साईन 30 आपण टेंथला पाहिलेलं आहे टेंथचा टेबल आपला लर्न झालेलं आहे साईन 30 इज इक्वल टू 100 इंटू कॉस टी अँड मायनस कॉस पाय बाय 6 असतो तो रूट 3 वाय येतो इंटू काय येते तर साईन टी आणि या सर्वाला आपण काय राहणार आहे सगळ्याला आपण 36 टी स्क्वेअर नव्हते आता त्यानंतर पाहूया लिमिट टी टेंड्स टू 0 ऍज इट हियर 2 ऍज इट इज रूट 3 न जर रूट 3 ला मल्टिप्लाय केलं किती राहतं रूट 3 इंटू रूट 3 राहतं सो राईट हियर 2 मायनस रूट 3 इंटू रूट 3 इज इक्वल टू 3 अपॉन 2 इंटू कॉस टी अगेन इथं मायनस आहे इथं प्लस आहे मायनस येणार रूट 3 न 1 ला मल्टिप्लाय केलं मायनस रूट 3 अपॉन 2 इंटू काय राहते इथं साईन टी आता पुढचा ब्रॅकेट घेऊया इथं काही मल्टिप्लाय नाही आहे आणि त्यामुळे मायनस 1 अपॉन 2 इंटू किती राहते इथं कॉस टी राहते 1 अपॉन 2 इंटू काय येते कॉस टी मायनस मायनस प्लस कॉस पाय बाय 6 किती असतो कॉस पाय बाय 6 रूट 3 अपॉन 2 इंटू काय येतं सांगा साईन टी रूट 3 अपॉन 2 इंटू साईन ओके आणि अपॉन परत याला किती येतं सांगा 36 आणि टी स्क्वेअर नाव आता काय कॅन्सल होईल सांगा मायनस रूट 3 बाय 2 साईन टी आणि प्लस रूट 3 बाय साईन रूट 3 बाय 2 साईन टी कॅन्सल झाला लिमिट टी टेंड्स टू 0 ऍज इट इज 2 ऍज इट इज मायनस आणि मायनस मायनस आणि मायनस ऍडिशनच असते मायनसच राहणार 3 बाय 2 आणि 1 बाय 3 बाय 2 प्लस 1 बाय 4 बाय 2 4 बाय 2 म्हणजेच किती 2 बरोबर 4 बाय 2 म्हणजेच 2 आणि 2 इंटू काय आलं इथं कॉस टी आलं बरोबर डिवाइडेड बाय किती आलं सांगा 36 टी स्क्वेअर बोला काय कॉमन घेतोय वरून 2 कॉमन सो लिमिट टी टेंड्स टू 0 ऍज इट इज 2 कॉमन घ्या 1 मायनस कॉस टी आणि अपॉन किती आलं सांगा 36 टी स्क्वेअर विचार करा लिमिट टी टेंड्स टू 0 ऍज इट इज किंवा इथे असं घेऊया सेपरेट घेतो मी लिमिट टी टेंड्स टू 0 2 अपॉन 36 इंटू 1 मायनस कॉस टी अपॉन टी स्क्वेअर तुम्हाला मी सांगितलं की लिमिट टी टेंड्स टू 0 1 मायनस कॉस टी अपॉन टी स्क्वेअर किती असतं 1 अपॉन 2 असतं आणि म्हणून इथं राहिलं 2 अपॉन 36 इंटू 1 अपॉन 2 2 ला 2 कॅन्सल झाला आन्सर किती आला 1 अपॉन 36 किती आला आन्सर 1 अपॉन 36